हॅलो फ्रेंड्स वेलकम टू स्टडी ट्रॅक ट्वेंटी फोर आपल्या सर्वांसाठी एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे सकाळ या वृत्तपत्रातील महापरीक्षा पोर्टल अखेर बंद राज्यात सध्या बहात्तर हजार जागांच्या महाभरतीला सुरुवात झाली असून आरक्षण तपासणीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे दरम्यान ही भरती प्रक्रिया महापरीक्षा पोर्टलद्वारे नव्हे तर विभाग स्तरावर करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे याचाच अर्थ असा ज्या विभागात भरती असेल त्या विभागाची भरती परीक्षा ही संबंधित विभागाकडूनच घेतली जाईल महापरीक्षा पोर्टलबाबत विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी पोर्टलला केलेला विरोध या कारणांमुळेच महापरीक्षा पोर्टल बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे तत्पूर्वी शासनाच्या वतीने पोर्टलच्या बाबतीत विद्यार्थ्यांकडून अभिप्राय मागविण्यात आले होते त्यामध्येही तब्बल पंच्याऐंशी टक्के विद्यार्थ्यांनी पोर्टल बंद करण्याची मागणी केली होती त्यानुसार आता सरकारने महापरीक्षा पोर्टल बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे मात्र याबाबत अधिकृत निर्णय जाहीर केला नसल्याचेही सांगण्यात येत आहे या संदर्भात अनेक विद्यार्थ्यांच्या मनात पुढचा प्रश्न पडतो की ही पोर्टल जर बंद होणार असेल तर याच्या आधी पोलीस विभागातील पशुसंवर्धन विभागातील व इतर काही विभागातील जे फॉर्म भरून घेतले आहे त्यांचं काय होणार तर याच्या संदर्भातील पॉसिबिलिटीज काय आहेत याचा विचार करण्याआधी लक्षात घ्या की शासन काय करेल की आपण जे फॉर्म भरले आहेत व ज्या फॉर्मची फीस पे केली आहे त्या विभागाची परीक्षा संबंधित विभागाकडूनच घेतली जाण्याची शक्यता आहे कारण की आपण फॉर्म भरले आहे याचाच अर्थ ती परीक्षा होणारच आता ही परीक्षा कशा प्रकारे घ्यायची हा निर्णय शासनाकडे आहे तर याबाबत शासनाकडून ज्या काही नवीन अपडेट्स येतील ते तुम्हाला या चॅनलच्या चा माध्यमातून कळविण्यात येईल ये। यासाठी आपण हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद